ही माहित पडलेला आहे की काँग्रेसचं असं काही महाराष्ट्रामध्ये सत्य नाही, तर आपण का असं एक लाईन घेऊन, एक हार्डकोर लाईन घेऊन आपण भारतीय जनता पार्टीला जॉईन करू? या कॅबिनेट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील साहेब सुद्धा होते, कॅबिनेट मध्ये महाराष्ट्र मराठवाड्याचे राजेश टोपे असू द्या, धनंजय मुंडे साहेब असू द्या, ते अमित देशमुख असू द्या, कॅबिनेट जेव्हा होते तर एक मंत्री गेला तर असा अर्थ नाही आहे की दोन ऍबसेंट राहिले तर त्यांना आपण सोडू, ते कॅबिनेटचं डिसिजन होतो तर ते पार्टीच्या आधारावर डिसिजन होतो, प्रेझेंटी ऍबसेंटी हे महत्त्वाचं नसतं. समजा जयंत पाटील आहे तर त्या जयंत पाटीलनी एनसीपीला रिप्रेझेंट केलेले आहे आणि डिसिजन कधी झाला, 30 जूनला झाला. आणि शरद पवार साहेबांना इतका महत्त्वाचा मुद्दा असून सुद्धा इतका दिवस का लागले औरंगाबादला येऊन हे स्पष्टीकरण देण्यासाठी, कारण त्यांना माहीत होती की हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे ते लोकांना परवडलेला नाही, लोकांना चांगलं वाटलेलं नाही. आणि मी आपल्याला एक गोष्ट प्रामाणिकपणे स्पष्टपणे सांगतो की कृपा करून हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबाद वर्सेस संभाजीनगरचा, याला हिंदू आणि मुस्लिमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघू नका. याला जातीचा काहीही याच्यामध्ये रोल नाही आहे. काही लोक, काही राजनैतिक पार्टी असा चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की फक्त मुसलमान याचा विरोध करत आहे. औरंगजेब कसा राजा होता, खरं होता, खोटा होता, त्यांनी काय केलं काय नाही केलं, ते 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या वेळी जेव्हा मुख्यमंत्री औरंगाबादला आले होते तर त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मध्ये काय घोषणा केली होती की मी औरंगाबादचा विकास करणार. असं काय त्यांनी केलेलं आहे की जाता जाता जेव्हा आपली कुर्सी हिरू लागली तर त्यांनी सांगितलं की नाही आता कमीत कमी आपल्याला संभाजी महाराज तरी प्रोटेक्ट करतील आपल्या. आम्हाला हे सांगायचे आहे की औरंगाबादकर म्हणून अनेक लोकांनी पर्सनल मध्ये मेसेजेस टाकलेले आहेत, सोशल मीडियामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलेले आहेत. आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत, ते जे 2% लोक आहेत ज्यांना काही काम नाही आहे, सर्वांमध्ये जाती टाकायची आणि तुम्ही हे विरोध करता, तुम्ही औरंगजेबची औलाद आहे, आम्ही त्यांना अशा प्रकारच्या लोकांना मी काही जास्त महत्त्व देत नाही. औरंगाबाद शहराची एक ऐतिहासिक परंपरा आहे, एक विश्वभरात औरंगाबादचं नाव विश्व जगात प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या साईटवर औरंगाबाद आहे आणि ते औरंगाबादला जेव्हा आपण चेंज करणार असेल संभाजीनगर आणि त्याच्यातून काय साध्य करणार त्याला आताही आम्हाला हे समजू शकलं नाही. पण खरी गोष्ट हे आहे की जेव्हा हे नाव चेंज करते कोणत्याही शहराचा कमीत कमी, आणि हे शरद पवार साहेबांनी आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हे स्पष्ट करून सांगावं लोकांना. माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या एका सेक्रेटरीनी हे सांगितलेलं आहे, मी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे बिझनेस स्टँडर्ड मध्ये आणि अनेक असे मॅगझिन्स होते जेव्हा उत्तर प्रदेश मध्ये हे प्रकरण सुरू झालं की आपल्याला शहराचे नाव बदलायचं आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे. एक शहराचे नाव बदलण्यासाठी सरकारवर 1000 कोटीपेक्षा जास्तचा बोजा पडतो, 1000 कोटीचा. काही बिझनेस स्टँडर्डनी सांगितलं की 500 कोटी रुपये इज द मिनिमम. अनेक असे सेक्रेटरी लेवलचे लोकांचं असं म्हणणं आहे की 1000 कोटी रुपये पेक्षा जास्त लागतं आंतरराष्ट्रीय स्तरावर. हे पैसा कुणाचा आहे? हे आमचाच पैसा आहे. आणि फक्त गव्हर्नमेंट लेवलवर जे चेंजेस करावं लागतं, मी याच्या बाबतीत बोलतो फक्त हे 1000 कोटी रुपये. आता माझी एक दुकान आहे, ते दुकानावर औरंगाबाद लिहिलेलं आहे, ते पुसावं लागणार. जे आयडेंटिटी कार्ड आहे, तुमचा आधार कार्ड आहे, तुमचा पासपोर्ट आहे, तुमचा पॅन कार्ड आहे, हे सगळं कोण चेंज करणार? कोणी आणणार? उद्धव साहेब आणणार? शरद पवार साहेब आणणार? अशोक चव्हाण तुम्हाला पैसे देणार का? तुमच्या जागेत ते रांगेमध्ये उभे राहणार आहे की लाव रे बाबा, हा तुम्ही आम्ही केलेलं आहे, तुमचे सगळे जुने जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचे पासपोर्ट आहे, आम्हाला द्या. मी शरद पवार साहेब लाईन मध्ये उभे असतील, अशोक चव्हाण उभे असतील, उद्धव ठाकरे उभे असतील लाईन मध्ये, हे त्रास कुणाला सहन करावा लागेल? हे सामान्य लोकांना. आणि फक्त हेच नाही,
तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची जी डिग्री आहे त्या डिग्री ही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ही चेंज करावा लागणार आहे. समजा आज जे औरंगाबादचे मुले विदेशात शिकत आहे त्यांच्या डिग्रीवर औरंगाबाद लिहिलेला असेल आणि काही वर्षांनंतर समजा हे सत्य झालं तर त्यांची डिग्री सुद्धा त्यांना चेंज करण्यासाठी लाईन मध्ये उभा राहावं लागणार आहे. आता हे कोण करणार आहे? हे त्रास कशामुळे सामान्य लोकांना सहन करावा? हे का पैसे देणार आहे का? माझा पासपोर्ट आता तयार झालेला आहे. सर्वप्रथम लाखोंच्या संख्येने लोकांना ते पासपोर्ट साठी लाईनमध्ये उभे राहावं लागणार आहे. त्याचे पैसे कोणी सरकार देणार नाही. आधार कार्डचे पैसे कोणी सरकार देणार नाही. पॅन कार्ड चेंज करायसाठी कोणी सरकार देणार नाही. तुम्हालाही लाईन मध्ये उभे राहावं लागणार आहे. तुमच्या खिशातून ते पैसे खर्च करायला पाहिजे. तुम्हाला ही सांगण्यात येईल की तुम्हाला हे आता करा, आम्ही नाव चेंज केलेलं आहे, आता हे जे भांगडी आहे दुसरे ते तुम्ही करा. म्हणजे आज जे शरद पवार साहेब जिथे इथे आलेले आहे एक डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आलेले आहे. मी तर त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुम्ही मला हे सांगा की तुम्ही नियम सांगितलं मला आणि आम्हाला माहीत नाही होतं आपल्याला. मग ते कॅबिनेट मीटिंग मध्ये का उद्धव ठाकरे साहेब आपल्या मंत्र्यांना कॅबिनेट मध्ये गाणं सुनाने के लिए बोलायचे? काय डान्सचा प्रोग्राम होता का तिथे? की आपल्याला माहित नाही हे मुद्दा येणार आहे आणि मुद्दा आल्यानंतर का जयंतराव बाहेर पडले नाही, का दुसरे मंत्री बाहेर पडले नाही, का त्यांनी नोंद केली नाही की नाही आम्ही याचा विरोध करतो कारण आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये हे नाही आहे. तुम्ही सांगितलेले आहे, आम्हालाही माहित आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाही आहे. पण जाता जाता आपण ही जे लाईन घेतलेली आहे आता आपण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी औरंगाबाद मध्ये येऊन 2 दिवस इथे बसलेले आहे कारण त्यांना माहित आहे की किती राजनीतिक मोठा फटका त्यांना बसणार आहे. पण काही आवश्यकता नाही शरद पवार साहेबांना औरंगाबादला येऊन एका हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी, एका कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी 2-2 दिवस येऊन आणि त्यांचे जे पार्टीचे जे कार्यकर्ते होते जे घोषणा झाल्यानंतर गेलेत सगळे आपले मंत्र्यांकडे की साहेब आमची तर दुकान बंद होणार, आमची तर पार्टीची वाट लागणार आहे, काहीतरी मदत करा. आणि मग ते मदत करण्यासाठी शरद पवार साहेब इथे आले. त्यांनी हे पण स्पष्ट करून सांगावे की आम्ही त्यांचे एका आमदाराचं स्टेटमेंट पेपरमध्ये त्यांनी दिलेलं आहे, हो आम्ही समर्थन केलेले आहे, सतीश चव्हाणचं स्टेटमेंट आहे पेपरमध्ये आलेलं आहे. मग एका साईडला आपण एक वेगळी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या साईडला फक्त लोकांना हे सांगण्यासाठी की नाही हे आमच्या अजेंडामध्ये होतं नाही, आम्हाला माहीतच नाही होतं. म्हणजे शरद पवार साहेब सारखा इतका मोठा नेता असं बोलणं म्हणजे किती एक हास्यास्पद हे आहे. मला माहीतच नाही होतं काय चाललेलं आहे, आमच्या अजेंडामध्ये नाही होतं. तर आता तुम्ही हे स्पष्ट करा की नियम तर सांगितलं तुम्ही, तुम्हाला औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे हे स्पष्ट करून टाका. आमच्यासाठी महत्वाचं नाही. अरे औरंगाबादकरांना महत्वाचा आहे हे मुद्दा, आपल्याला नाही असेल. पण आमच्यासाठी औरंगाबाद मध्ये राहणारा, कारण आम्हाला एक टुरिझम सिटी आहे, आमच्या इंडस्ट्रियल एक सेक्टर आहे खूप मोठा. तुम्ही अनेक तरुण पिढीला विचारा, एक देशी दारूची किंवा बियर बार बंद करण्यासाठी सरकारने एक नियम टाकलेला आहे की तुम्हाला तुमच्या एरियामध्ये देशी दारूची दुकान नाही पाहिजे, बियर बार नाही पाहिजे, तर तुम्ही वोटिंग करून ते दुकान बंद करू शकत, ते बियर बार बंद करू शकत. आणि इतका मोठा निर्णय फक्त एका माणूस 30 वर्षापूर्वी इथे आले होते बाळासाहेब ठाकरे, त्यांचं काय कॉन्स्टिट्यूशनल राईट होतं, एक पॉलिटिकल हे होतं की आम्हाला हे चेंज करायचं आहे, काय तुमची मर्जी, तुमचे आजोबा पाजोबा आहे तर आमचेही आजोबा पाजोबा आहे ना, तर त्यांच्या बाबतीत कोणी विचार करणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांना नाही आमच्या अब्बाची हे होती, आदित्य ठाकरे म्हणतील नाही आमच्या दादाची हे होती, अरे आमचेही दादा आहे आमचेही अब्बा आहेत, हे जे औरंगाबाद मध्ये जन्म घेतलेले आहे त्याच्या बाबतीत आपण विचार न करता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हे केलेलं आहे. मी लोकांना हात जोडून विनंती करत आहे की हे जे मुद्दा आहे हे कृपा करून याला जातीचा रंग देऊ नका, याला तुम्ही एक कम्युनल अँगल देऊ नका.
आम्ही सर्व लोकांना औरंगाबाद मध्ये एक कृती समिती तयार करण्यात आलेली आहे ज्याच्या मध्ये मेजॉरिटी ऑफ पॉलिटिकल पार्टीज मेजॉरिटी फक्त त्याच्या मध्ये बीजेपी आणि दोन शिवसेना सोडलं तर सगळे राजनीतिक पक्ष आहे सगळे राजनीतिक पक्ष त्याच्या मध्ये आलेले आहे आणि त्यांनी एक डिसिजन घेतलेला आहे की आम्ही 12 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता भडकल गेट पासून ते आमखास मैदानापर्यंत आपण एक मोर्चा काढणार आहे त्याच्या विरोधात अच्छा विरोधात म्हणजे असं नाही की मी हे नावाचा विरोध करत आहे तर ते मी छत्रपती संभाजी महाराजाचा विरोध करत आहे असा कदापि नाही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नालायक लोकांनी फक्त आपल्या राजनीतिक स्वार्थासाठी हे महापुरुषांच्या नावाचा उपयोग केलेला आहे सर्व राजनीतिक पक्षांना थांकावून सांगतो मी इतकंच प्रेम होता तर 2014 ला देवेंद्र फडणवीस का नाही केलं आपण ने उद्धव ठाकरे आपण ने का नाही केलं होती ना फक्त आपल्याला सत्ता पाहिजे आपल्याला ते मुद्दा जिवंत ठेवायचा होतो आणि आता काय झालेलं आहे की आपली लास्ट कॅबिनेट मीटिंग कोणी दुसरा शय घेऊ नये दुसरा शय घेला तर मला नुकसान होतील तर आपण निर्णय घेतला मग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आणि नवीन मुख्यमंत्री साहेब आले एकनाथ शिंदे साहेब नाही ते चुकीचा होता आता आम्ही दुरुस्तीचा एक हे करू म्हणजे त्याच्या मध्ये संभाजी महाराजांचा प्रेम आदर काही नाही फक्त आपल्याला ते क्रेडिट कसा घेता येईल की हे मी आणि तुम्ही कोण म्हणजे मी औरंगाबादकर लोकांची भावना काय आहे त्यांना काय पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही करा ना एक मतदान करायला तयार आहे का चला मी शरद पवार साहेबांना विनंती करतो की साहेब आपल्या देशामध्ये राज्यामध्ये डेमोक्रेसी असेल लोकतंत्र असेल तर लोकांना काय पाहिजे 30 वर्षापूर्वी आलेले बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीप्रमाणे नाही औरंगाबाद मध्ये राहणारे औरंगाबादची जनतेला काय पाहिजे याच्यासाठी एक मतदान करून घ्या करता येईल कोणाला पाहिजे कोणाला नाही पाहिजे गुप्त मतदान करा तुम्हाला कळेल की किती लोक आज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अनेक लोकांनी हे सांगितलेले आहे साहेब आम्ही इतकं मोठा प्रमाणात गाजाबाजा करून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर डेस्टिनेशन औरंगाबाद याच्यासाठी प्रयत्न करत आहे आता ते नाव काढून आता जेव्हा आम्ही नवीन शहराचं नाव त्याच्यावर ऍड करणार तर लोकांच्या लक्षामध्ये घेण्यासाठी अनेक वर्ष लागतील की हे कोणतं शहर आहे म्हणून मला हे आहे की उद्याचा जे मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये औरंगाबादकरांनी पूर्ण ताकदीने पाऊस येऊ द्या बारिश आहे आंधी आहे तूफान आहे कल 2 बजे आमखास मैदान के ऊपर हम जमा होंगे पहले शुरुआत इस मोर्चे की भड़कल गेट से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जिसने ये संविधान बनाया है इस देश के लिए उनके पुतले को हम हार पहनाकर आमखास मैदान तक आएंगे और जो कृति समिति के जितने भी लोग हैं हर राजनीतिक पक्ष का उसके अंदर प्रतिनिधित्व करने वाले लोग हैं वो लोग तो का एक डेलीगेशन जाके डिविजनल कमिश्नर को मेमोरेंडम देगा हम सरकार से अनुरोध करते हैं अगर वो इलीगल लिया गया है ये सरकार कम से कम इस मुद्दे के ऊपर गंभीरता से विचार करे और अगर करना ही अगर आपको तय कर लिए है तो एक बार लोगों के मन में क्या है इसके लिए वोटिंग करवा लें ओपन तरीके से सीक्रेट बैलेट करवा लें आपको समझ में आ जाएगा ओके।